मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यापासून कट्टर हिंदुत्ववादाची भूमिका स्वीकारली असून त्यानंतर त्यांनी आपण अयोध्येला जाणार असल्याचंही घोषित केलं होतं। त्यांच्या याच घोषणेनंतर मनसैनिकांनी अयोध्या वारीची जोरदार तयारी सुरू केली आहे। पण असं असताना आता याच मुद्द्यावरून विरोधकांनी मात्र राज ठाकरे यांना लक्ष्य केलंय। त्याचं कारण म्हणजे राज ठाकरे यांनी याच मुद्द्यावर काढलेलं एक जुनं व्यंगचित्र आहे। गेल्या 2-3 वर्षांपासून राज ठाकरे हे सातत्यानं व्यंगचित्र काढत होते आणि त्या माध्यमातून ते सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेवर जोरदार टीका करत होते। याच दरम्यान जेव्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली होती तेव्हा राज ठाकरे यांनी एक व्यंगचित्र काढून त्यांच्यावर बरीच टीका केली होती। आता राज ठाकरे हे स्वतः अयोध्येला जाणार आहेत, त्यामुळे त्यांच्या जुन्या व्यंगचित्राचे भले मोठे पोस्टर्स जागोजागी लावून आता राज ठाकरेंवर टीका करण्यात आली आहे। अहो, देश घातलात खड्ड्यात आणि आता माझ्या नावानं गळा काढत आहात। अरे, लोकांनी तुमच्याकडे रामराज्य मागितलं होतं, राम मंदिर नव्हे, अशा आशयाचं हे व्यंगचित्र होतं। दरम्यान काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी मात्र कालच आपल्या ट्विटर अकाउंटवरनं हे व्यंगचित्र पोस्ट केलं होतं। यामध्ये त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येला जाणार असल्याचं समजतं। सदर व्यंगचित्र काढणारे राज ठाकरे ते हेच का की मग दुसरे कोणी, असा खोचक सवाल देखील सावंत यांनी विचारला होता। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।